नमस्कार, मी निकिता वागदे स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. अज्ञात ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू. कन्हान कांद्री येथील धन्यवाद गेट जवळ अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला कारणीभूत ट्रक फरार. मृतकाचे नाव किसन लोंडेकर असे आहे. पतीने केली पत्नीची हत्या, फरार आरोपी जाळ्यात. रामटेक वरून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवरंगाव शिवारातील नागार्जुन परिसरात राहत असलेल्या महेश खंडाते यांचा पत्नी बरोबर वाद झालेल्या कारणावरून दिनांक 8 एप्रिलला रात्री पत्नी पुष्पा हिच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. सदर आरोपी पती महेश खंडाते याला अटक करून ताब्यात घेतले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यात धडाक्यात सुरुवात. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 नांदगाव तालुक्याची निवड झाली व जास्तीत जास्त गावांनी पाणी फाउंडेशनने जलसंधारण बाबत आयोजित प्रशिक्षण घेऊन आपल्या गावाला तसेच तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याची शपथ घेतली. कोंढाळी पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमिटी बैठक संपन्न. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 जयंतीच्या पर्वावर होणारे कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडायला व्हावे याकरिता पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावचे पोलीस पाटील, शांतता कमिटीचे अध्यक्ष, राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील नागरिकांची 10 एप्रिल रोजी पोलीस स्टेशनचे सभा मंडपात कोंढाळीचे ठाणेदार पुरुषोत्तम अहिरकर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठकीच्या कमिटीचे आयोजन करण्यात आले. सिंधी रेल्वेमध्ये तुलसी हिवरे हिच्या गीतांनी आणि खंजिरी वादनांनी लोकांना एका सूत्रामध्ये बांधलं. नागपूर महाराष्ट्राची बाल समाज प्रबोधनकार तुलसी हिवरेचा रविवारी सायंकाळी सिंधी रेल्वे वर्धा रोडच्या बाजार चौकामध्ये कार्यक्रम झाला. तुलसी हिवरे हिने तिच्या गीतांनी गाववासियांच्या मनावर ताबा केला. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.